नमस्कार मित्रांनो, मी राम तुमचं सर्वांचं स्वागत करतो धनक्रांती यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण पाहत असतो डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रिडिक्शन्स आणि सॅटर्डे संडे आपण पाहत असतो शेअर मार्केट रिलेटेड बेसिक कन्सेप्ट. मित्रांनो, आत्तापर्यंत मी धनक्रांती ह्या प्लेलिस्टमध्ये जर आपण पाहिलं तर बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत भरपूर सारे चार्ट्स ॲनालिसिससाठी किंवा फंडामेंटल ॲनालिसिससाठी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही धनक्रांती फ्री लर्निंग ह्या प्लेलिस्टवरती जाऊन ते व्हिडिओज पाहू शकता. आता आपण पाहणार आहोत ना की आजच्या दिवसासाठी आज जी एक्सपायरी होती त्या एक्सपायरीसाठी आपण काल काय अनालिसिस केलं होतं, बरोबर. आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसासाठी, म्हणजे उद्या सुट्टी आहे मार्केटला ईद निमित्ताने, तर परवा शुक्रवार या दिवसासाठी आपण नक्की काय प्रिडिक्शन्स करू शकतो. तर चला मित्रांनो सुरू करूयात. या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी बँक ओपन केला आहे. निफ्टी बँकला जो आजचा आपला रेझिस्टन्स होता तो रेझिस्टन्स होता 44,201. ओके, त्यानंतर जो सपोर्ट होता 44,053. निफ्टी जी ओपन झाली होती ती फर्स्ट आणि सेकंड, आपला जो रेजिस्टन्स आहे 44,345 वरती. निफ्टीला आज हायेस्ट पॉईंट होता निफ्टीचा, म्हणजे ब्रेकआउट पॉईंटला निफ्टी होती आणि त्या हायेस्ट पॉईंटला निफ्टी ओपन झाल्यामुळं तिथं अचानक काय झालं आहे, प्रॉफिट बुकिंग झाली. आणि प्रॉफिट बुकिंग झाल्या एकच कॅन्डल तुम्हाला जी दिसतीय ती 44,391 पासून तर 44,201 पर्यंत एकाच कॅन्डलची मुवमेंट झालेली आहे. या ठिकाणी जो एक रेझिस्टन्स आहे तो प्रॉपर ब्रेक केला आहे. तो ब्रेक केल्यानंतर एका सपोर्टला येऊन निफ्टी थांबली. तो सपोर्ट पॉईंट आहे 44,201, तो आपण दिला होता. त्या ठिकाणी थोडं कन्सोलिडेट झाल्यानंतर एक सपोर्ट घेऊन निफ्टी परत उभी राहिलेली आहे. ज्या ठिकाणी स्टार्ट झाला आहे ओपनिंग, एक छोटासा पुलबॅक देऊन नंतर मार्केटने जो रेझिस्टन्स होता आपला 44,345 तो परफेक्ट दिला आहे. तिथनं पुढं मार्केट परत कन्सोलिडेट राहिले, म्हणजे रेझिस्टन्सच्या जवळ गेलं, इव्हन सपोर्टच्या पण जवळ आले. पण जे पाहिले आपल्याला जे टार्गेट गरजेचं होतं 44,201 नंतर 44,345 ते पण मिळाले. आणि त्यानंतर नेक्स्ट पाहिलं आपण 44,455 तेही मार्केटला एक्झॅक्ट ॲक्च्युअल जे गरजेचं होतं तेही टार्गेट आपल्याला या ठिकाणी मिळाले. त्यानंतर मार्केट एक्झॅक्ट जो हाय पॉईंट टच केला आहे त्या ठिकाणावरनं मार्केट रिव्हर्स चालू झालं आहे, म्हणजे परत तुम्ही रेझिस्टन्स टू सपोर्ट म्हणजे पुट बाय करू शकत होतात. आणि त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 ह्या चारही कॅन्डल्स जर आपण चेक केल्या तर काय झाल्या होत्या, त्यांच्या लॉंग वीक ह्या हायर साईडला तयार झाल्या होत्या किंवा टॉप साईडला तयार झाल्या होत्या, म्हणजे सेलर जास्त ॲक्टिव्ह झाले होते हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तसंच आता जर आपण पाहिलं निफ्टी 50, तर निफ्टी 50 जो पॉईंट आहे ॲक्च्युली तो 100+ पॉईंटनी गॅपअप ओपन झाल्यामुळं कालचे प्रिडिक्शन्स आपणही मॅक्झिमम 135 पॉईंट्स गॅपअप म्हणजे तिथपर्यंत चान्सेस दिले होते का तो रेझिस्टन्सपर्यंत जाऊ शकतो. पण मार्केट त्या हायला ओपन होऊन जसं निफ्टी बँकला प्रॉफिट बुकिंग झाले सेम प्रॉफिट बुकिंग निफ्टीलाही झाले. ओके, त्यांनी पण काय केलं होतं, जो हाय आत्तापर्यंतचा निफ्टीचा आहे तो ब्रेक केला होता. ओके, त्या लेवलला आल्यानंतर परत एक सपोर्ट पॉईंट पकडला जो आपण दिला होता 18,880, आणि 18,880 पासून मार्केटने अप्पर लेवल धरायला चालू केलेली आहे एक छोटीशी रिट्रेसमेंट देऊन. ती लेवल होती 18,916, हा आपला एक्झिट पॉईंट होता. त्यानंतर आता पहा, मी भरपूर वेळा सांगतो जर आपण दिलेले 2 पॉईंट्स असतील 3 पॉईंट्स असतील त्याच्यावरती निफ्टी जायला लागली तर कुठला पॅटर्न तयार होतो हे आपण चेक करायचा. जो पॅटर्न तयार होतो त्या पॅटर्नला नक्की आपली जी मुवमेंट आहे ती प्रॉपर कॅरी होती का. आता या ठिकाणी जर आपण बारीक पाहिलं तर W होतोय का हे चेक करणं किंवा फ्लॅग अँड पोल होतोय का हे चेक करणं. जर फ्लॅग अँड पोल झाला तर त्या पोलचं टार्गेट नेक्स्ट काय असू शकतं, बरोबर. आपण त्या पोलपासनं मिनिमम आपले टार्गेट धरू शकतो किंवा आपला फ्लॅगच आपला मिनिमम टार्गेट धरू शकतो. जर फ्लॅग टार्गेट धरला ओके तर त्या ठिकाणी एक्झॅक्ट आपल्याला नेक्स्ट एंट्री पॉईंट किंवा नेक्स्ट आपलं जे टार्गेट आहे ते भेटतंय. पोल जरी केला तुम्ही तयार तरीसुद्धा त्या ठिकाणी आपलं नेक्स्ट टार्गेट भेटतंय. किंवा आपण असं म्हणतो तो रेझिस्टन्स जर ब्रेक झाला आहे हाय रेझिस्टन्स, तर असाही शब्द बऱ्यापैकी वेळ वापरला जातो स्काय ॲज अ नो लिमिट, म्हणजे आता याला कुठल्याच पद्धतीचं लिमिट नाही राहिलेलं, हा जास्त प्रमाणात काय करू शकतो कंटिन्यू बाईंग पोझिशनला राहू शकतो. आता पाहूयात आपण उद्यासाठीचे प्रिडिक्शन्स. उद्या आपण काय प्रिडिक्शन्स करतोय मार्केटमध्ये, कशा पद्धतीने निफ्टी अप साईड जाऊ शकते किंवा डाऊन साईड जाऊ शकते. तर या ठिकाणी आहे निफ्टी बँक. निफ्टी बँकला उद्यासाठी पेन नोटबुक तुमच्याजवळ असायला हवी जसं मी तुम्हाला रेग्युलर सांगतो. या ठिकाणी जर आता या ठिकाणी ही जी निफ्टी आहे एक्झॅक्ट हा फर्स्ट पॉईंट पाहता तुम्ही निफ्टीचा, निफ्टी बँकचा हा सपोर्ट पॉईंट नोट करून घ्या 44,274 आणि रेझिस्टन्स पॉईंट आहे 44,440. आता 44,440 हा पॉईंट जवळजवळ 440 ते 411 ओके म्हणजे 30 पॉईंटमध्ये
एक तीन चार रेजिस्टन्स येतात ते, आणि त्या तीन चार रेजिस्टन्समुळे मी त्या ठिकाणी एक डायरेक्ट रेजिस्टन्स झोनच क्रिएट केला आहे. जोपर्यंत त्या झोनमध्ये मार्केट राहील किंवा ह्या दोन झोनमध्ये मार्केट राहील, तर मार्केटमध्ये आपण एंट्री करणं चुकीचं राहील. इन केस आता जर तुम्हाला या ठिकाणी एक्झॅक्ट एक सपोर्ट ॲड करणं गरजेचं असेल, जर आपण बेसिक लेवलला चेक केला या ठिकाणी आणि आपल्या सपोर्ट लेवलला एक चांगलं काम केलेलं आहे आज, तोही एक सपोर्ट झोन म्हणून चांगल्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता. त्याची लेवल होती 44,316. जर कन्सोलिडेट ह्या दोन पॉईंटमध्ये मार्केट राहिलं, म्हणजे सपोर्ट झोन आणि तुमचा 44,440, तर मार्केटमध्ये काहीच काहीच ॲक्शन करणार नाही, ही आपली पहिली ॲक्टिव्हिटी राहील. ज्या वेळेस ब्रेकआउट भेटेल, मग 44,440 असेल किंवा 44,274 316, जर 316 जरी बसले तर ती कॅन्डल ब्रेक करीन 274. त्या ठिकाणी जर मार्केट डाऊन झालं, ब्रेक डाऊन झालं, तर मार्केट जाऊ शकतं 44,166 या पॉईंटपर्यंत. म्हणजे डाऊन कुठपर्यंत जाऊ शकतं मार्केट, 44,166 पॉईंटपर्यंत. त्यानंतर निफ्टीला जवळजवळ लवकर कुठलाही, निफ्टी बँकला लवकर कुठलाही सपोर्ट नाही, तो डायरेक्ट आहे 44,041. आता 44,041 जर आपण सपोर्ट पकडला तर पुल बॅक होऊन मार्केट रिट्रेस होऊ शकतं का, हा विचार आपण करू शकतो. पण जास्तीत जास्त ही लेवल सापडू शकते 44,274 पुल बॅक होण्याची. ओके, देन आता आपण जाऊयात ही जी वरची लेवल आहे 44,495, हा तुमचा फर्स्ट पॉईंट राहील जर निफ्टीने 440 ब्रेक केला तर. 495 कंटिन्यू ब्रेकआउट राहिला तर त्याचा नेक्स्ट टार्गेट राहील 580, आणि 580 आता पहा ही जी 580 लेवल आहे 580. ओके, ही जर ब्रेक दिली तर आपण नेक्स्ट विचार करू शकतो 44,647. ओके, म्हणजे दोन पॉईंट तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे, 495 आतमध्ये जर निफ्टी क्लोज होत असेल किंवा तेवढ्याच कन्सोलिडेट राहत असेल तर तुम्ही एंट्री करत नाही, आणि जर 44,316 याच्या खाली निफ्टी जात असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पुटला किंवा डाऊन साईडला एंट्री करण्याचे चान्सेस राहतील. आता निफ्टी बँकसाठी जर आपण पाहिलं, या ठिकाणी मी निफ्टीला एक सपोर्ट पॉईंट ड्रॉ केला आहे, हा सपोर्ट पॉईंट आहे निफ्टीचा, त्याची लेवल आहे 18,945. ओके, आणि रेझिस्टन्स पॉईंट आहे 18,900 ते 18,910-11 पर्यंत, हा मी रेझिस्टन्स झोन तयार केला. या ठिकाणी जास्त रेझिस्टन्स येतात ते. जर या ठिकाणावर निफ्टी ब्रेकआउट झाली, म्हणजे जोपर्यंत ह्या पॉईंटमध्ये आहे, ह्या 45 पॉईंट्समध्ये निफ्टी आहे, तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची मुवमेंट आपण करणार नाही. म्हणजे किती लेवलचे पॉईंट्स जर आपण चेक केले तर त्या पॉईंट्सच्या लेवलला आपण कॅरी जर केलं तर एक्झॅक्ट 52 पॉईंट, त्या 52 पॉईंटला आपण काही मूवमेंट करणार नाही. पण इन केस जरी तो ब्रेकआउट भेटला 19,000 तर तुम्ही काय करू शकता, 19,000 कॉल साईडला एंट्री करू शकता 19,063 एंट्रीसाठी, और त्याच्यानंतरचा जो रेजिस्टन्स आहे 19,101 यासाठी तुम्ही एंट्री करू शकता. मग आता 19,063 ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस मार्केट एक रेजिस्टन्स झोन ब्रेक करील, तो रेजिस्टन्स झोन असेल 19,000 ते 19,011. हा झोन जर ब्रेकआउट दिला विथ गुड व्हॉल्यूम तरच तुम्ही एंट्री करू शकता 19,101 पर्यंत. ओके, आता जर डाऊन साईडला आपण कॅरी करायचा प्रयत्न केला तर सेम ही लेवल आपण कॅरी करूयात, एक चेक करूयात 63. ओके, या ठिकाणी 18,945 हा तुमचा सपोर्ट आहे. आता हा सपोर्ट जर ब्रेक झाला, ओके, आता निफ्टीची मुवमेंट जास्त करून ब्रेक पॉझिटिव्ह साईडला झालेला असल्यामुळं निफ्टी कंटिन्यू हा साईडला हाय साईडला राहू शकते. थोडंफार प्रॉफिट बुकिंग झालं तर 1-2% असा रिट्रेस होऊ शकते. मग आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे 18,945 जरी ब्रेक झाला तर 907 हा एक त्याचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आणि हा स्ट्रॉंग सपोर्ट काय करू शकतो, निफ्टीला रिट्रेस करू शकतो या लेवलवरनं. म्हणजे जरी निफ्टी या लेवलला आली तर तिच्यामध्ये कुठले कॅन्डल जनरेट होतात, म्हणजे जसं का आपल्याला हॅमर बनतोय का किंवा जास्त वीक डाऊन साईडला बनतात का, अशा जर बनल्या तर त्याचा प्रॉपर वेट करून आपणही मार्केट या ठिकाणावरनं वरती जाऊ शकते किंवा रिव्हर्स जाऊ शकतं याचा अंदाज लावू शकता. आणि जर कंटिन्यू रेड कॅन्डल ब्रेकआउटमध्ये पडली तर तुम्ही डायरेक्टली 18,860 हा नेक्स्ट टार्गेट तुमचा लावू शकता. आता तुम्ही जे पाहिला तो व्हिडिओ होता निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रिडिक्शन्स. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी धनक्रांती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा. थँक्स तुम्हाला धनक्रांती थ्रू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.